कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा, कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा, तुम्हारा तो वक्त आया है, एकता फाउंडेशन का दौर आएगा। मित्रांनो नमस्कार, मी रोहन गवळी, क्रांतीपुरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो मी सध्या आहे पुण्यातील विश्रांतवाडी परिसरामध्ये। एकता फाउंडेशनचा 5वा वर्धापन दिन आहे, त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अनेक समाजोपयोगी कामे केली जातात। काय नेमकी कामं आहेत आणि एकता फाउंडेशन भविष्य काळामध्ये अजून काय काय योजना राबवणार आहे, आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आहेत सतीशजी मस्के। दादा काय सांगाल आज एकता फाउंडेशनचा जो वर्धापन दिन आहे, त्या वर्धापन दिनाच्या कशा प्रकारे तुम्ही शुभेच्छा देणार आहात, काय सांगाल? सर्वप्रथम आपण या विश्रांतवाडी परिसरातील असणाऱ्या या सुमेध बौद्धविहारामध्ये विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला त्रिवार अभिवादन करूया। आज या ठिकाणी एकता फाउंडेशन याला आज 5 वर्ष पूर्ण झालेले आहे। सन 2018 साली एकता फाउंडेशनची स्थापना झाली आणि त्या माध्यमातून एक सामाजिक उपक्रम राबवण्याच्या माध्यमातून या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमचे सहकारी मित्र मंगेश परदेशी, त्यांचे सर्व सहकारी यांनी मिळून एकता फाउंडेशन सुरू केले आणि त्या दिवसापासून समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचं काम या फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जात आहे। त्यामध्ये मग आरोग्य तपासणी असेल, नेत्र तपासणी असेल, जे माणसासाठी आज आवश्यक असणारा आयुष्यमान कार्ड असेल, आभा कार्ड असेल, असे विविध उपक्रम या फाउंडेशनच्या माध्यमातून आज राबवले जात आहेत। त्याचबरोबर मध्यंतरी जे सर्व जगाला भेडसावणारा करोनाचा जो काळ होता, त्या कालावधीमध्ये देखील या फाउंडेशनच्या वतीनं परिसरातील सर्व गोरगरीब गरजू लोकांना अन्नधान्य पुरवठा करण्याचं काम देखील या फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलं। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचं काम देखील या फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्यानं केलं जात आहे। असा हा चांगला एकता फाउंडेशन ट्रस्ट या परिसरामध्ये चांगल्या प्रकारे काम करताना आपण सर्वजण पाहतो आहे। आज त्यांच्या या 5वा वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। असंच त्यांच्या एकता फाउंडेशन ट्रस्टची उत्तरोत्तर प्रगती हो अशी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी परमेश्वरच्यानी प्रार्थना करतो। धन्यवाद। त्याचप्रमाणे आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विनोदजी पवार आहेत। दादा काय सांगाल की एकता फाउंडेशनने आज 5 वर्ष पूर्ण केलेली आहेत, काय आपल्या भावना आहेत? तुमच्या माध्यमाच्या वतीने सर्वप्रथम एकता फाउंडेशनचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष मंगेश परदेशी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून पहिल्या शुभेच्छा देतो। वंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध व सर्व थोर महापुरुषांच्या विचारांना मी प्रथमतः अभिवादन करतो। खऱ्या अर्थाने एकता फाउंडेशनचा आज हा 5वा वर्धापन दिन, एकता फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या विश्रांतवाडी आणि झोपडपट्टी हा गोरगरीब वस्तीचा परिसर, या परिसरामध्ये आपण काहीतरी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून, आपण समाजाला काहीतरी देणं लागतो या भावनेतून एकता फाउंडेशनची स्थापना झाली। आणि त्या स्थापनेनंतर लहान मुलांना ची आरोग्य तपासणी असेल, ज्येष्ठ नागरिकांची नेत्र तपासणी असेल, आरोग्य तपासणी असेल, आणि त्याच्यामध्ये आज सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो कोरोनानंतर भेडसावतो आहे तो आरोग्याचा प्रश्न असेल। या निमित्तानं आभा कार्डचं वितरण वाटप हे सर्वात महत्त्वाचं उपक्रम एकता फाउंडेशनच्या वतीने आज विश्रांतवाडी आणि या परिसरामध्ये राबवला जातो आहे। खऱ्या अर्थानं एकता फाउंडेशन असेल किंवा कुठलंही मंडळ असेल, हे फक्त पाठीपुरतं किंवा नावापुरतं मर्यादित न राहता, त्या मंडळाच्या, त्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण समाजाला काय देऊ शकतो हे सर्वात महत्त्वाचं आहे। आणि आजच्या या स्तुत्य अशा उपक्रमास मी माझ्या विनोद पवार मित्रपरिवारातर्फे मनापासून शुभेच्छा देतो। या चांगल्या अशा उपक्रमास उपस्थित असणारे आमचे वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सतीशजी मस्के असतील, आरोग्य निरीक्षक विश्रांतवाडी पुणे महानगरपालिकेचे सर्व आरोग्य पर्यवेक्षिका आणि त्याचप्रमाणे सर्व सेविका असतील, आमचे सहकारी इम्रान भाई असतील, गोपाळ पाटील असतील, सचिन भोसले असतील, सर्वच साळवीसाहेब असतील, तरुण मंडळी ह्या परिसरातली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या प्रसंगी उपस्थित आहे। अशाच प्रकारचे पुढील 50 वर्ष एकता फाउंडेशनचे कार्यक्रम या पुढील काळात असेच समाजोपयोगी, समाजाला प्रेरणा देणारे कार्यक्रम या ठिकाणी
त्यांच्या हातून घडत राहो अशी मी भगवान बुद्धांचरणी प्रार्थना करतो व तुमच्या सर्व कार्यास मनापासून शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद. जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी विश्रांतवाडी परिसरात गेले सातत्याने 5 वर्षापासून खऱ्या अर्थाने समाज सेवा करणारी अशी एकता फाउंडेशनची स्थापना झाल्यापासून आत्ता अद्यापर्यंत त्यांनी समाज उपयोगी कार्यक्रम राबवले आणि यापुढे संस्थेचे जे संस्थापक अध्यक्ष मंगेशजी परदेशी व त्यांचे सहकाऱ्यांना यापुढील अशाच तऱ्हेने समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यासाठी मी शुभेच्छा देतो. जय हिंद. जय महाराष्ट्र. आज आपण या ठिकाणी एकता फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित झालेलो आहोत. 5व्या वर्धापन दिनानिमित्त या फाउंडेशनला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि इथून पुढे त्यांनी यशस्वीपणे वाटचाल करावी मनापासून इच्छा. आज आपण येथे एकता फाउंडेशनच्या तर्फे बुद्धविहार येथे आपण एक चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल एकता फाउंडेशनला माझ्याकडून भरभरून शुभेच्छा. एकता फाउंडेशन हे एक आपल्या विश्रांतवाडी परिसरामध्ये जे स्लम एरियामधील किंवा जे काही आपल्या म्हणजे इथल्या एरियामध्ये ज्या गोष्टीची गरज आहे, एक्झाम्पल म्हणजे एज्युकेशनपासून वंचित असणारी मुलं, गोरगरीब मुलं, रस्त्यावरची मुलं, त्यांच्या आहाराबद्दलची काळजी, हे एकता फाउंडेशननी प्रत्येक एरियामध्ये जाऊन तेथे मॅन पॉवर ठेवून तेथील मुलांचे ॲडमिशन करण्यापासून हा सगळ्यात मोठा वाटा एकता फाउंडेशननी उचलला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप मनपूर्वक आभारी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मंगेश परदेशी यांनी वर्धापन दिनानिमित्त जे शिबिराचं आयोजन केलेलं आहे तर त्यांना माझ्यातर्फे व काँग्रेस पक्षातर्फे शुभेच्छा. एकता फाउंडेशनतर्फे हा जो उपक्रम करण्यात आलेला आहे तो स्तुत्य आहे. त्यांचे मी सगळ्यांचं अभिनंदन करतो, विशेषतः मंगेश परदेशी आणि त्यांचे कार्यकर्ते हे सगळ्यांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी हा स्तुत्य उपक्रम चालू केलेला असंच चालू ठेवा. थँक्यू. तर मित्रांनो, क्रांतीबरोबर ते आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. माझ्यासोबत कॅमेरामॅन म्हणून साहिल राठोड होते. धन्यवाद.